आपल्याला भेटले रील स्टार यस दादा सगळे मेकअप करायला घुसले तिथं आतमध्ये स्वतः बघू शकता काय कॉर्ड आपल्याला भेटले विक्रांत दादा विक्रांत दादा हॅलो कसं आहे एकदम मस्त एकदम प्रतीक दादा काय बोलतो बरंच ना दादा भेटलेत काय बोलतो दादा कसं वाटते भेटलेत परेश दादा आणि अक्षय पाटील दादा आपल्या आईची पालखी आहे आणि आज आता आम्ही तयारी वगैरे केली कारण रात्री रेंज पण नव्हती आणि मोबाईल पण स्विच ऑफ झालेला म्हणून काही शूट करायला भेटलं नाही आम्हाला आणि आम्ही रात्री आयुष्या बांगल्यावर गेलेलो जेवायला पप्पांनी त्याच्या जेवायला बोलवलेलं आम्हाला मस्त काय राई फ्राईड राईस होता आणि पनीर भुर्जी होती आणि भाकऱ्या होत्या जाम भारी जेवलो पाय बी दुखत होते आणि हे बघा आपली फुली ते राईचे अरेंजमेंट अण्णा सन्नी केले मग अण्णा मला काय माहिती आता हा बरोबर तर किशन भाई कशी झोप लागली रात्री ह्याला भूताच्या स्टोऱ्या ऐकून ठेवल्या रात्रभर झोप नाही लागली माहितीये का झोपलेला ह्याला नाचवायसाठी उठवलाय कसं उठलाय तुम्हाला नंतर पालखीची बाळ पडायला आज बघा आम्ही मुलून करांचे टी शर्ट घातलेत पालखीचे टी शर्ट घातलेत आज आता पालखीची चालू आहे बघायला हे बघा सौरभ मामा आहे मी आहे रोहित आहे सर्वेश आहे भेटले रील स्टार यस दादा सगळे मेकअप करायला घुसले तिथं स्वतः बघू शकता काय कॉर्डचे आम्ही डोंबिवलीचे कल्याणचा तो मुरबाडचा आतमध्ये पायथ्याशी पाय पडायला भाई रील स्टार भेटलेला आम्हाला म्हणून आम्ही जरा बोलत बसलो त्यांच्याशी वार्तालाप करत बसलेलो एवढा वार्तालाप केलाय ना आता ब्लॉग मध्ये पण येऊ त्यांच्या आता ब्लॉग मध्ये पण येऊ त्यांच्या ब्लॉग मध्ये पण त्याला पण घेतलं ब्लॉग मध्ये असं तो पण बोलत होता आमचा ब्लॉग त्यांनीच आमचा ब्लॉग काढला आमच्याच मोबाईल मध्ये दर्शन पण झाले आता पालखी पण पडून झाले आणि आता आम्ही निघालो आमच्या पालखी जिथे आहे ना तिथे पालखीच्या कारण पालखी पण वरती जाऊन आली आणि आम्हाला भेटलाच नाही पालखी सोबत जायला वरती आणि आता फोटो वगैरे काढून पण झालेत तू खाणार आहे काय आमले गोळा खायला सुस्ता मी देणार बर्फ म्हणजे ते गोळा वगैरे खायला लिंबू पाणी वगैरे द्यायला तर चेक करून त्या कारण आम्ही जिथे आता थांबलेलं लिंबू पाणी घ्यायला त्याच्या टाकीमध्ये झाम घाण होती एकदम दलिंदर होता आणि त्याला कॅन्सल करायला लावला झाम घाण त्याला बनवून कॅन्सल करायला लावला या लोकांचा आता असाच माज मोड होता झाम बघून चेक करून घ्यायला जावा नेक्स्ट टाइम टाकी घाल आले पालखीजवळ आप्पा आताकडे आलं आप्पा आता आया पडून बसू जरा वेळ जाऊ वगैरे पालखी आहे आतमधी विषय भाई विषय बघा पालखी बघा काय सजवलंय एक नंबर बसून वगैरे झालं आणि आता निघालो इकडनं पालखीच्या पाय पालखीच्या पाय वगैरे पडायला आलेलो आम्ही पाय वगैरे पडून जायला थोडा टाइम बसलो आणि आता निघालो आम्ही तिकडनं निघालो वरती जायला आता पालखीला फुल एकदम तयार भाई या बघ हात खतरनाक आहे आपला काय मग येस सेल्फी स्टिकची पण गरज नाही लागत भाई मला आम्ही आता चाललो वरती पा आता म्हणजे पालखी निघलेला आता मामी वरती चाललो वरती जाऊन पहिले जागा बिगड पकडायला लागेल आम्ही गेलो असं पाचलाच निघणार होतो पण वरती जाऊन जागा बिगा पकडायला लागेल परत गर्दी होते पण तिथे धक्काबुक्की चालू असते आम्हाला जागा बिगा भेटत नाही म्हणून आम्ही लवकर चाललो जरा काही सुरुवात केली वरती आणि आता रोड बाय रोड चाललो वरती या हे बघा आम्ही आता बाय रोड चाललो आहे कारण पायरी मी थांब गर्दी आहे लवकर पोचणार नाही काय आलं
हे बघा गाइस फुल पॅक आहे, पालखी आले पालखी गर्दी बघा कवरी कवरी झाली भाई ओके गर्दी तर नाही अशी पालखी नाही आले काय या बघा पोचलो बघा गर्दी बघा पीठ गर्दी करताना पण जाम गर्दी होती अजून काहीच गर्दी झाली नाही अजून पक्की गर्दी बाकी आहे भेटले विक्रांत दादा हॅलो कसं आहे एकदम मस्त एकदम भारी इच्छा पूर्ण झाली विक्रांत दादा भेटलाय तर थँक्यू वेलकम वेलकम गर्दी बघा कैसे वाढले
प्रतीक दादा काय बोलतो, बरं आहेस ना? एकदम संपला विषय मा भाई मिस केला आदर्श दादाला पण आना आदर्श दादाला आदर्श आदर्श दादाला पण आना आदर्श दादाला दादा भेटलेत काय बोलतो दादा असं वाटते पाय पडायला पाय पडून भेटू पाच मिनिटात दारी मारलेली आम्ही दर्शन अर्धी गर्दी असून दर्शन घेऊनची बाहेर गेलो भेटलेत परेश दादा आणि अक्षय पाटील दादा Oh!
बघू शकता उतरताना, उतरताना मी पक्की करते. खाली उतरले मोकल्या श्वासेत. कसं वाटते मग तुला? मान आमचे बरोबर. तरी अजून इथंच आहे. हे अब हे हरवलेला पोरगा व्यवस्थेसाठी बघा काय काय केलेलं. हार कुठे हरवल बिरवल नाही म्हणून त्याच्या नंबर मध्ये नंबर लीक होईल ना म्हणून. तर भाई तुला नंबर बिंबर काय नाही लीक करता का अजून? एकच होता आमचा कृष्णा. आता कुठली पोरगी बिरगी बघा याला नंबर घ्या गाईज. कुठली पोरगी बिरगी असेल सांगा नंबर. हा बघ कृष्णा दादा आला आला अका नंबर आला. गाईज फायनली यात्रा विक्रे एकदम मस्त पद्धतशीर पार पडले आणि आता आम्ही बंगल्यावर कृष्णगंजा बंगल्यावर आलेलो आणि आता आम्ही निघालो आहे जायला. तर आम्ही जाणे पमे मामा सोबत. काय मामा कोण काय ब्लॉग आहे असं? आम्ही जाणार आहे पमे मामाच्या गाडीत. तर मग कसं वाटतं आलेलं बरं तुम्ही? कसं काय पाय बी चेतले गेले का नाही? अजिबात नाही मजा आली का? पुढच्या जेव्हा अन्नाच्या बंगल्यावर देऊ आपण आलोय ढाब्यावर जेवायला. तनिष भाई स्पॉन्सर आहे का? आपण जाऊ आणि जेवायला घेतलं आता. सक्षमवर आलं भाई. तर सक्षमनी भाई पूल स्विमिंग पूल मध्ये मजा केली. काय सक्षम भारी ना? कोणच्या बंगल्यावर होता? Big thank you for being here.